नादा एकच बैलगाडा शर्यत बांद्रा वजावाला गाडी लागते जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी मशाल येणार। नमस्कार मंडळी, तर आजच्या व्लॉग मध्ये तुम्हाला बैल बाजार त्यामधला सौदा आणि जे आम्हाला जे सुद्धा बैल घ्यायचे आहेत ती सुद्धा त्यांचा सुद्धा बघायला भेटेल। आम्ही कोणती बैल घेतो आणि या म्हणजे इतक्या वर्षात पहिल्यांदा आम्ही आमचे घरचे दोन बैल विकण्यासाठी मशा यात्रेत आणलेले आहेत आणि ते विकू आणि दुसरे आम्ही नवीन बैल घेऊ, तर ते बैल आणि ती खरेदी कशी करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। चल बघते आणि आम्ही सगळे चाललो आहोत आता बैल खरेदीचा हा विषय, तर काकाला बैल घ्यायचा आहे तर आम्ही तिकडे चाललो आहे। सगळी जण गेले पुढं, आम्ही पाठशी चाललो आहे। बघू काय चाललंय सर्व। इसल बाजार कम दिसतो आहे। हां बाजार कम मतलब आपण लोक लेट आहे। अच्छा बाजार परसोही चालू आहे। तो भी दो दिन में देखना कम हो गया। हां इसला बैल बिकता की नहीं हमेशा वही आता है। दातन दातन तिथंच भारी भेटतं, महाग असते सगळ्यात महाग बैल तिथं भेटतं। सर्वात मोठी खरेदी विक्री या शेतामध्ये केली जाते। सर्वजण शेतातनं बैल घेतला असं एक नाव काढतात तिथं, तो हा शेताचा एरिया। सर्वजण धावणीवरून शेतामध्ये बैल घेऊन येतात विकण्यासाठी। असं पाहिजे ना, लय भारी वाटते बघ। पोजी पोज बी मस्त वाटते, कलर आणि शिंगा बिंगा बघ। बेकार पडत नाही रे, भित्रवताना बैल दाखवतान का आपल्याला, भित्रवून दाखवतील म्हणजे कसं बघणार वाटते। हा जो बोलते तिथे मग किंमत वाढते असं असते हो इथे मुद्दा म्हणून दाखवतान। हां प्लॅन असते ते त्यांचा, इथे ज्याला माहिती आहे। हां अरण्या सोन्या ठरलेली नावा बघ, कुस्तीचं वाटतंय ना, शिंगानं माती घेतलंय। काटे घेताला, काटी घेतली म्हणजे मशान आलो। बैल मारते मग आपला तो आहे मशाची पाटी जिथं शर्यत असतात बघा। ही बघा पाटी जरासं जवळ जा, नको आज आज आलं बरं मुक्कामार बसला मस्त आहे। थोडी फोडून देते का कसं। दुबईवरून आलेला भाऊ बैल घ्यायला आलाय मशामध्ये। भाऊ घ्या की भरपूर ऊन लागते काय करू, पण बैल बघायला काय जायचं ना दुःख काय जातच नाही। ऊन असं काय असं पब्लिक आपली सगळीकडे फिरते, बांद्रा वजावाला गाडी लागते, पण आज नाही नाही करून आजचा एवढा एरिया बघितला चार पाच का किलोमीटर चार पाच किलोमीटर पायच ना थकाचं आता। दिवसभर नुसतं फिरतच राहत आणि बैल बघत राहत, बैल बघासाठीच सगळी पब्लिक असते।
या साईडला बैलांचे शिंग रोखण्याचं काम चाललं आहे. बघूया कसं करतात शिंग रोखण्याचं काम. एकदम पॉलिश करतात परफेक्ट. म्हणजे बैल पण जवान दिसतंय आणि चिकन दिसतंय. काय बनवलं लाल भांडा गौतमी पाटील आहे. रितेश मला विचारतय बोलतो आयफोनचा कॅमेरा बॅक असल्यावर फ्रंट कसा घेतोय. त्याला बोला असा पकडायचा असं पकडायचा तेव्हा फ्रंट होत. त्याला वाटला ऑप्शन आहे. विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य आहे तर पिऊ नका आणि बैल बघा. माझं लहानल्यासारखं बैल दिसला म्हणून मी इथं आलो. सेम टू सेम माझा लाल्या वाटते असा दिसते लाल. कसं टाकल बाबा बाबा नमस्ते करते इकडे बघा. मग आता चार बोललो होतो तू चार हजार बोला तसा घेऊन जा. नको फुकट नको कडक आहे गो. ए बापू बघ ये देव का सोडून पोराला पाहिजे आमचे घेऊन जा घेऊन जा. ए पडल पडल पडल. ही आहे ती मशातली नदी. आम्ही आलो बैल पाण्यावर घेऊन. हो हो बैल घेऊन गेलेलो पाणी बाजाला. हे बघा जोड घेतले आणि हे आली गँग जत्रांची सगळा घेऊन. हे बघ हे बघ चार तास सहा तास चार हा नवीन जपूनच केलं पाहिजे. शिकवायला आणलंय त्याला आता शिकवलाय पक्का माणसाला नवीन आणलंय त्याला नाही त्याला. आज परत एकदा आपण बैल बाजाराचा फेर फटका करतोय. काकाला बैल घ्यायचंय पण अजूनपर्यंत बैल चाळीस झालेलं नाही. तर त्याच्या मुलाला फिरतंय बघू कोणता बघा. मारायला येण्यासाठी आज वाकडा होतो चमक आहे चमक. डोलं बघा त्याचा आधीच मी जवळ यायच्या आधी डोलं त्याने हे केलं दणकेत त्याचं जोडीचा जोडीदार. बैल घेण्याच्या वेळी पहिले चालून बघितले जात. बैल घेताना आम्ही काय चेक करतो आमचा घरचा जुना बैल कसा आहे त्याचा कलर कोणता आहे. मग त्याचा शिंग आणि कलर बघून आम्ही त्याला सारखा बनवायचा प्रयत्न करतो जोडी. तर काकांचा सुद्धा असा सफेद बैल आहे तर शिंग सुद्धा असं काही तर बघतोय त्यांच्यासाठी. छोटा बैल वाला बघा
जोड़ का इकड़े मगर तट गीर है तुझे भाई तुझा डोंगर पड़ा मारा लेते भाई तुझी सवय है त्याला नवीन माणसाला उडवल बैल दिसने वर्ष किंमत है ती बघा कशी बैलाची शेप आहे पूर्ण फिटनेस चांगले भारी हाँ बैलाचा कलर बघा एकदम रांगोली चिपक्यांची कशी पाडतात तसं चिपकी रांगोली गोजी बघितला घेतला कुठून चांगलं नाही पहिले चांगलं देत पोलीस तुम्हाला मी धन्यवाद देतो तुमच्या साहेबाला मी फोन केला बरोबर तुम्ही 5 मिनिटांमध्ये इथे पोहोचले साहेब म्हणले मी पोलीस पाठवतो साहेब खूप चांगले आहेत आणि म्हणून म्हशीच्या बाजारला येणारा प्रत्येक माझा शेतकरी या ठिकाणी त्याच्यावर जर अन्याय झाला साहेब तर सुट्टी देऊ नका मी तुमच्या पाठीची भक्कम पडू उभे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी म्हशीवर येणार सगळं माझ्या लोकांसाठी चहा पाणी जेवण खावण त्यांना मी सोय करणार मी करतोय मी काही उपकार करीत नाही मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे माझे वडील मच्छावर यायचे मी एवढा एवढा होतो बारीक तेव्हापासून मी पायी पायी बैल आणायचो जो कोणी मच्छामध्ये दादागिरी करील त्याला कपडे काढून मारा अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला तुम्ही जे आता बघितलं असेल ते तर सभा भरली होती म्हणजे आत्ता जी सभा तिथं भरली होती ती होती एक आमदार होते सरपंच होते आणि काल जो मॅटर झाला त्याच्याबद्दल जे त्यांचं म्हणजे पोलिसांचे आपल्या पोलीस अधिकाऱ्यांचे ते सत्कार करत होते तर म्हणजे काल असा रात्री मॅटर झाला की बरेच चोरी येत होते आणि कोणाच्या गाड्या बिड्यांची चोरी कोणाच्या म्हणजे आवश्यक आहेत त्यामध्ये चोरी करायला घुसत होते तर त्यावेळी कळलं त्या आमदारांना त्यांचंसुद्धा बैलांचे दावण असते यामध्ये तर त्यांना कळलं मग त्यांनी लगेच पोलीस अधिकाऱ्यांना फोन केला आणि बरेच म्हणजे बहुतेक त्यांना चोप दिल्याची बातमीसुद्धा कळलेली आहे की म्हणजे त्या चोरांना चोपसुद्धा दिलेले काही गाडी म्हणजे ज्यांच्या इथे घुसलेले त्यांनीसुद्धा म्हणजे त्यांना पकडण्याचा पण त्यांनासुद्धा ते पळत होते तर त्यां म्हणजे ताब्यात घेतले त्यांना
तर त्याबद्दल त्यांच्याशी थोडा त्या आमदाराच्या वतीने तिथे सत्कार करत होते. तर चांगली गोष्ट आहे त्याला. पण चोरांपासून तुम्हीसुद्धा सावधान रहा. आणि त्यांनी जे बोलले त्यांचं कर्तव्य होतं तेसुद्धा त्यांनी पार पाडलं. म्हणजे ते सत्कार केला तेसुद्धा एक चांगली गोष्ट होती त्यांच्यासाठी. तर खूप आभारी आहे त्यांचंसुद्धा. बैलगाड्या म्हणजे छेकड्यासुद्धा विकायला आलेले आहेत. आपण बघूया कशा आहेत कुठल्या पद्धतीच्या. या सिद्ध आहेत अशा गाड्या आहेत. हो अरे बैल शांत आहेत मामा. आता झालं झाली काकडा काय नक्की तुम्ही बोला काय फिक्स काय तुम्ही देवाचा किती देवाचा किती किती देवाचा किती तुम्ही बोला ना. बोला ना किती देवाचा बोल बोल. फिक्स 50 ला खाली ना होता होईल ना. बोला तुम्ही बोला बोला तुम्ही होईल आधार येतो झालंच पाहिजे. अरे बघा ही जोड 60,500 लावले ते 63 मागतात. बघूया काय होत. नाव काय त्यांचे. माझा बुलेट माझा पक्ष दिली काय दिली कितीला दिली 80,000. 80 कुठे तुम्ही कुठला आहेत. आम्ही राजूर 1 नंबर. हा दिल्ली कुठं. पनवेल मध्ये दिलीत का. मी पण पनवेल मधलाच आहे. गुगल पे आहे त्यांच्याकडे. गुगल पे तुमचं कसं काय. आता ते पैसे आणले त्यांचं मला पैसे दिले जर तुम्हाला पावती घेतली मी ते पावती सही कारण तेव्हा पैसे दिले मी काय करून दाखवू. पावती तुमच्याकडे द्यावं ना. नाही असं कुठं पावती नाही. कोण बाबा इथे उचलून टाकतो. बैलांना गरम केले जातात जेणेकरून बैल ताट उभे राहतील आणि गरम दिसतील एकदम. मग बघणाऱ्याला काय वाटतंय बैल गरम आहेत आणि चालक आहेत. बघा बैल दिसते अरे बैल ना झोपच. अरे येतील कसर लाव ए त्यांना देऊ पाण्यावर तिकडं
मालकाला लिपवाल नको ये काढली चालू आहे टाक टाक अरे टाक अरे टाक अरे चार वाजे टाकायचं होतं तुला सोडून बोल दे सिंग वारी जाम दोस्त गरे बघा अरे दी आजची ते काकाला बोलत होतो काकाला बैल घ्यायचे काकाला तर डायरेक्ट जोडत घेतली शर्यतीसाठी खास घेतल्यात बच्चे आहेत अजूनपर्यंत त्यांच्या दुधाचे दात आहेत अजूनपर्यंत पूर्ण ते बैल बनलेलं नाही आता एकदा राडा होईल नादच खुला बैल काढा आणि एक छोटा अजून एक वासर घेतलेला आहे हा सुद्धा घेतलेला तो कृष्ण घेतलाय हो याला घेतलाय मालक बघा यो छोटा वासराचा छोटा मालक याच्यासाठी खास घेतलाय तर कसा धरला कशी वाटतय आमची नवीन खरेदी बघा पाय पण पाय घुतला तर कोसल जीव लक्षात ठेवा बघितलं ना कशी झाली खरेदी आपली आणि कसा आपला सगळी फॅमिली यांनी आनंद करत होते म्हणजे आमचा कसा आहे म्हणते जरी एकाला तरी बैल घ्यायचा असला ना तरी आमची सर्व फॅमिली बैल घ्यायला अरे मला घ्यायचं असेल मला काकांना माझ्या भावाला म्हणजे तरी आमच्या सर्व मंडळी आमचे बैल घ्यायला येते असं आहे तर आम्ही सगळे मिळूनच असतो तिथे गेल्यानंतर पण तर बैल बाजार बघितलाच असेल आजचा बरेच मोठे मोठे बैलसुद्धा येतात छोटे बारीक वेगवेगळ्या रंगाचेसुद्धा बैल आलेले असतात तिकडं बघायला भेटतात सगळ्यात मोठा बैल बाजार हा मशामध्ये असतो तो 5 दिवसाचा जास्तीत जास्त बैल बाजार असतो आणि सगळेजण गुलाल उडवत होते तुम्ही बघितलाच असेल कारण नवीन बैल घेतले की एक वेगळीच मजा असते सगळ्यांना एक हॅपीनेस असतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर बैल घेतले म्हणजे बैल आणि बैल घेतलेत ते आत्ता नादच घेतलेत कारण तिथं वेळ तर लागला आहे सगळ्यांना बैलगाड्या शर्यतीचा तर जुने पण आमचे बैल होते शर्यतीचे ते मेल्यानंतर बरेच वर्षानंतर आम्ही हा नाद परत सुरू केला आहे तर गेल्या वर्षी मी घेतला होता एक बैल लाल्या म्हणून तो तर वर्षभरात आपलं नाव गाजवलं आहेच त्यांनी आणि आता आपण दुसरे दोन बैल घेतलेत काले कलरचे दोन नवीन जोड घेतलेत ते सध्या छोटे लहान वयाचे आहेत पण मोठे आहेत तर त्यांचंसुद्धा बघूया यावर्षी ते काय करतात पण शेतकरी पुत्र असल्यामुळे नाद तो जपणारच आपण तर शेतकऱ्याला नाद तर असतोच तर दरवर्षी असंच आम्ही जातो तर बघितलं असेल मी आधी पण बोललेलो की एवढ्या वर्षात आम्ही पहिल्यांदा बैल विकायला नेले होते मशामध्ये आमच्या घरचे बैल नेले होते काकाचे तर ते आम्ही विकले तिथे आणि अजून त्यामध्ये किंमत जास्त भरून दुसरे बैल घेतले तेच ते काली जोडी घेतली तर कसा वाटला आजचा बैल बाजार आणि कशी वाटली आजची व्हिडिओ तर व्हिडिओ पूर्ण बघितली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा कारण यापुढे तर असाच नाद खुला तुम्हाला बघायला भेटणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अजून काही तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल चला बाय बाय